हेलो। हेलो तर नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी एक चालू घडामोडी तसेच इकॉनॉमिक्स रिलेटेड आणि येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम हे आपल्यास आज मी घेऊन येत आहे। परीक्षेभिमुख आहे इकॉनॉमिक्सला, तुम्हाला या ठिकाणी करंट अफेअर्सला सुद्धा या ठिकाणी पडू शकतो हा प्रश्न। एस टी एम एस असेल, तर आज या ठिकाणी आपण पाहू त्या गोष्टी सर्व की कशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर रेशन कार्ड संदर्भातील ही स्कीम आहे, अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत या ठिकाणी या स्कीमला जोडण्यात आलेला आहे। तर मी राजेश भराटे या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये लिखाण या ठिकाणी माझं पब्लिकेशन आहे चालू भर करंट अफेअर्स मी बुक्स आहेत आपले गेले 11 वर्ष झाले, म्हणजे 2009 पासून या ठिकाणी मी स्पर्धा परीक्षेचे बुक्स काढत आहे। आत्तापर्यंत आपल्या स्पर्धा परीक्षा म्हणजे चालू घडामोडीच्या 40व्या आवृत्त्या झालेल्या आहेत। 40 आवृत्त्या या ठिकाणी आपल्या प्रतिवर्ष आपल्या 1,25,00,000 प्रतींचा प्रतिवर्षी करंट अफेअर्स असतो। त्यानंतर आपलं इयरबुक पण आहे, आता आपण अर्धवार्षिकी म्हणजे 6 महिने पण बुक्स काढलेलं आहे। त्याचबरोबर आपलं प्रगतीचं
हेलो 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 हेलो, आवाज येतो तुम्हाला? कमेंट मध्ये लिहा मित्रांनो. आवाज येतो? आवाज येतो तुम्हाला? हॅलो. हॅलो, आवाज येत असेल तर कमेंट मध्ये लिहा. हॅलो. तर या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षेसाठी, हॅलो तर या ठिकाणी आपण जे स्पर्धा थोडा प्रॉब्लेम येतो आवाजाचा, जरा आवाज येतो कमेंट मध्ये लिहा मित्रांनो. आवाज येत असेल तर लिहा कमेंट मध्ये. तर या ठिकाणी आपण वन नेशन वन रेशन या संदर्भातील विचार पाहणार आहोत. आजी आजी, जरा मोबाईल देता का 2 मिनिटं? मोबाईल तुमचा? मोबाईल 2 मिनिटात देतो तुम्हाला. ऐकूच नाही, चालू आहे, जरा चालू आहे. नाही जरा महाराष्ट्र हिरेनचा प्रॉब्लेम आला इथे जरा. देतो लगेच तुम्हाला. हाँ येतोय सर. ठीक आहे, लागलं तरी घेऊन जाऊ तुम्ही. हॅलो हॅलो हॅलो, हाँ येतोय. येस हॅलो हॅलो, हां येतो. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी माझं सांगण्याचा तात्पर्य एकच तुम्हाला की ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे तो ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या जास्त स्टेज जास्त टेस्ट सिरीज या ठिकाणी सोडवं लागणार आहेत. जास्तीत जास्त या ठिकाणी हात दोन मधून तुम्ही बघा हे काय करायचं, असं करायचं, साईडला गेलं की पण असं केलं की ओपन होते डायरेक्ट. नाही नाही चालतंय. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण ऑनलाईनचे आहे ते ऑनलाईन साठी आपण काय करतोय की 40 10,000 या ठिकाणी 10,000 प्रश्नांचं या ठिकाणी पॅकेज घेऊन येतोय आपण फ्री मध्ये, मोफत मध्ये तुम्हाला. कि या ठिकाणी आपण राज्य सेवेसाठी किंवा कंबाईन साठी आपण 10,000 क्वेश्चन या ठिकाणी तुमच्याकडून मी सोडवून घेणार आहे ऑनलाईन. आता ऑनलाईन कशासाठी घ्यायचं आपल्याला की त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मिनिट सेकंदाचा वेळ आपण त्याच्यामध्ये हे केलेला आहे, काउंट केलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न हा 30 सेकंदामध्ये सोडवायचा आहे. त्या दृष्टिकोनात आपण त्याच्यामध्ये शेटिंग केलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ॲपवर येताल त्यावेळेस मग तुम्हाला ह्या गोष्टी मी सविस्तर सांगणार आहे की 30 मिनिटामध्येच प्रश्नाचं उत्तर तुम्ही क्लिक कराल. त्यानुसार तुमचं ॲक्युरेसी किती आहे, तुमचं मेरिट किती आहे, ते सर्व सुद्धा आपल्याला ऑनलाईन दिसणार आहे आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. सांगायचं एवढंच तात्पर्य की तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन लेक्चर पहा, ऑनलाईन टेस्ट सिरीज द्या, जेणेकरून तुम्हाला ज्या ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. तर अकॅडमीच्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लाईव्ह सेशन असणार आहेत. लाईव्ह सेशन आहेत आपले एक्सपर्ट जे आहेत या ठिकाणी, जे टीचर लोक आहे, टीचर्स आहे, फॅकल्टीज आहेत आपल्या सगळे, ते तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह लेक्चर पण आपल्याजवळ भरपूर आहेत. टेस्ट सिरीज आहेत. आता तुम्हाला मी सांगितलंय
या ठिकाणी 10,000 ची आपण 10,000 क्वेश्चनची या ठिकाणी टेस्ट सिरीज मेगा टेस्ट सिरीज घेणार आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला 10 ते 11 सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी 5 ते 6 च्या सेशनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सर्व सांगणार आहे. आता इथून पुढं समजा आता वन नेशन वन रेशन कार्ड संदर्भात कोणते कोणते पडलेले आहे प्रश्न आयोगाने कोणते टाकू शकतो, किंवा आत्मनिर्भर भारत असेल आत्मनिर्भर भारतासंदर्भातील कोणते प्रश्न असतील, त्याचबरोबर बजेटचे प्रश्न म्हणजे प्रत्येक विषयानुसार. आता त्याच्यामध्ये सायन्स म्हटलं सायन्स टेक्नॉलॉजी म्हटलं तर स्पेस टेक्नॉलॉजी आहे, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर डिफेन्स संदर्भातील प्रश्न असतात, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आहे, इन्व्हायरमेंट आहे, म्हणजे सायन्सचे टेक्नॉलॉजीचे एवढे भाग आहेत जे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा कंबाईनसाठी आणि राज्यसेवा मेन्स पेपर 4 साठी पण अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही सायन्सचे पण टेस्ट सिरीज आहे 2000 आपण सायन्सचे प्रश्न काढणार केलेले आहेत, त्याचबरोबर इकॉनॉमीची. आता इको संदर्भातल्या गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही लेटेस्ट योजना आहेत, त्याचबरोबर बजेट दोन्ही बजेटमध्ये स्टेटचं बजेट असेल सेंट्रलचं बजेट असेल, त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे ऑफ सर्वे जे महाराष्ट्राची इकॉनॉमिक सर्वे आहे किंवा भारताची इकॉनॉमिक सर्वे ते पण आपल्याला या ठिकाणी पाहिजे. बँकिंग संदर्भात कन्सेप्ट बरोबरच इतर जी आकडेवारी आहे त्यासुद्धा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये घ्यायचे आहेत. इकॉनॉमीचे 2000 प्रश्न असणार आहे, त्यानंतर ज्योग्राफी, त्यानंतर पॉलिटी. आता पॉलिटीमध्ये समजा आर्टिकल 370 संदर्भात असेल, भारत चीन संबंध असेल, त्याचबरोबर राम मंदिराचा प्रश्न असेल, त्यानंतर समान नागरी कायदा असेल, त्याचबरोबर आता 10% रिझर्वेशन जे आहे सोशल त्याने इकॉनॉमिकली आणि सोशल बॅकवर्डसाठी दिलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला असेल. विविध घटनादुरुस्त्या ज्या घटनादुरुस्त्या आहेत नवीन त्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजे काय तर टेस्ट सिरीज हे 4 विषय आणि त्याचबरोबर करंट अफेअर्स म्हणजे इकॉनॉमी सायन्स इकॉनॉमिक्स, त्यानंतर पॉलिटी आणि ज्योग्राफी, त्याचबरोबर तुमचं करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्सला सुद्धा 15 क्वेश्चन म्हणजे 30 मार्काचे क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेला असतात, तर कंबाईनसाठी वेटेज हे 15 मार्काचं असतं. आता राज्यसेवा मेन्स किंवा कंबाईनच्या मेन्सचा जर तुम्ही विचार केला तर एसटीआय मेन्स आणि राज्यसेवा मेन्स बहुतांश प्रश्न करंट रिलेटेड असतात. जवळपास तुम्ही जर विचार केला सर्व तिन्ही चारही पेपरमध्ये तर जवळपास 200 ते 250 प्रश्न या ठिकाणी करंट रिलेटेड पडले जातात. सिलेबसमध्येच लिहिलेलं आहे की तुमचा करंट अवेअरनेस असला पाहिजे, म्हणजे सिलेबसमध्ये पॉईंटच आहे तो. त्यामुळे तुम्हाला एक मित्रांनो सांगणं आहे की या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त करंट रिलेटेड विषय या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तेच पाहणार आहेत आपण की बाबा जेवढ्या जेवढ्या स्कीम आहेत तेवढ्या तेवढ्या करंट रिलेटेड स्कीम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता डाऊट क्लिअरिंगचं पण सेशन आहे.
हेलो हेलो, आवाज येतो आता? हेलो हेलो, झाला तर चालू माझा, आली रेंजला. हो आली, थोडा रेंजचा इश्यू होता. हॅलो, हां येतो आता. ओके ठीक आहे. आवाज येत असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा. कमेंट मध्ये लिहा तसं, या ठिकाणी आवाज येत असेल तुम्हाला, नसेल तर कमेंट मध्ये पहा तुम्ही. ठीक आहे, तर या ठिकाणी आपलं तुमचं तर ओके. या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा ह्याला. तुम्हाला डिस्काउंट जर पाहिजे असेल तर डिस्काउंट पण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. हा जो कोड आहे, तर ह्या कोडच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पॅकेज, तुम्हाला डिस्काउंट या ठिकाणी मिळू शकतो. राजेश 007 असा तो कोड आहे, तो रेफरल कोड तुम्ही ते यूज करू शकता. अशा रीतीने हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आपल्या आताच्या पिढीसाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी, ते तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी रेफर करा. तर त्या ठिकाणी आज आपण वन नेशन वन रेशन कार्ड संदर्भात पाहणार आहोत की शासनानं म्हणजे आपला केंद्रीय सरकारच्या केंद्रीय या ठिकाणी ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय या ठिकाणी केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या या ठिकाणी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की देशामधील जे कामगार असतील, मजदूर असतील किंवा रेशन कार्ड धारक आहे, त्यांच्यासाठी ही नवीन स्कीम आहे आणि त्या स्कीमचा या ठिकाणी आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हां, आता ही स्कीम जी आहे त्या स्कीममध्ये आपण या ठिकाणी पाहूत की स्कीमचं कसं कसं प्लॅटफॉर्म आहे, स्कीम कशा कशा प्रकारचे या ठिकाणी राबवली जाणार आहे. हां तर मित्रांनो, वन नेशन त्या ठिकाणी वन रेशन कार्ड अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे पंतप्रधान मोदी यांची. ही महत्त्वाकांक्षी योजना आहे की ज्या माध्यमातून जे गरीब आहेत, कामगार आहेत, होत जे स्थलांतरित आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थलांतरित की बाबा उत्तर प्रदेशमधून बिहारमध्ये येतात, त्याचबरोबर समजा आपले लोक कुठे दुसऱ्या ठिकाणी जातात, समजा किंवा बिहारचे लोक आपल्या येतात, गुजरातमध्ये जातात, गुजरातचे लोक इकडे येतात, त्यांचं त्या समजा कामगार मजूर जे आहेत त्यांना विविध देशामधील कोणत्याही राज्यामध्ये गेलं तरी त्यांना स्वस्त धान्य दुकान जे आहे, रेशन किंवा अन्न सुरक्षेचा फायदा घेण्यासाठी किंवा स्वस्त धान्य दुकानामधून जे आपल्याला धान्य मिळतं त्या धान्याचा फायदा भारतातील कोणत्याही राज्यामध्ये घेण्यासंदर्भातली ही योजना आहे. त्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना परीक्षेला तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. विचारण्याचं कारण म्हणजे की एक जून 2020 रोजी ही योजना 20 राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशामध्येही लागू केलेली आहे. 20 राज्य म्हणजे प्रथम 20 राज्यामध्ये, तर मार्च 2021 पर्यंत. म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की मार्च या ठिकाणी मार्च 2021 पर्यंत अजून पेन आले नाहीत या ठिकाणी, पेन पाय आयपॅड आलं नंतर आपल्याला थोडा आणखी सविस्तर लिहिता येईल. तर 20 राज्य म्हणजे 1 जून 2020 रोजी 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ही योजना वन नेशन वन रेशन कार्ड सुरू झालेले आहे. तर एक म्हणजे सर्व देशभरामध्ये ही मार्च 2021 पर्यंत लागू करण्याचा मानस केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा जे आहे, सार्वजनिक वितरण जे मंत्रालय आहे, त्यांनी सुरू केलेला आहे. त्यामध्ये या योजनेचा समावेश आहे. तर आता ही जी घोषणा आपल्या भारताच्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांनी मागचा म्हणजे ह्या वर्षी मागच्या वर्षीचा म्हणजे आता हा 2021 अर्थसंकल्प आहे, तर मागच्या वर्षी 2019 आणि 2020 अर्थसंकल्पामध्ये वन नेशन वन रेशन कार्डची घोषणा केली होती. तुम्हाला विचारला जाऊ शकतो की घोषणा केव्हा झालेली आहे. सुरुवात तर 1 जून 2020 झालेली, पण ह्या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे तर घोषणा कधी झालेली, तर बजेट जे आहे 2019-20 ह्या बजेटमध्ये ही घोषणा झालेली आहे.
तुम्हाला काय अडचण असतील, अडचण असं तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मोदी सरकार पंतप्रधान मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्यामुळे ह्या योजनेला अतिशय महत्त्व प्राप्त आहे. तसेच आता केंद्र सरकारने बघा, ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की बघा की 10 राज्यांना काय केलं त्यांनी, 10 अंकाचा जो रेशन कार्ड क्रमांक दिलेला आहे, म्हणजे हे पूर्ण डिजिटल स्वरूपाचे असणार आहे. आपलं जसं पॅन कार्ड आधार कार्ड आहे, तसं हे रेशन कार्ड सुद्धा एक आधार कार्ड सुद्धा आधार सरकारचं असणार आहे. त्यामध्ये 10 अंकाचा या ठिकाणी क्रमांक असणार आहे. त्याच्यामध्ये पहिले 2 अंक जे आहेत, 2 अंक हे त्यांचे राज्य ठरवणार आहे. राज्य पहिले 2 अंक जे आहेत ना, जे 10 अंकाचं जे आहे, 10 अंकाचा क्रमांक आहे, ते दोन क्रमांक जे आहेत ना, ते राज्य इंडिकेट करणार आहेत. तर बाकीचे 2 क्रमांक जे आहेत ना, ते क्रमांक आधार क्रमांक इंडिकेट करणार आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ह्याच्यामध्ये 10 अंकाचं जे 10 अंकी रेशन कार्ड या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं आहे. आता उद्देश तुम्हाला सांगितलं की कोणताही रेशन कार्ड धारक या ठिकाणी अन्न सुरक्षा 2013ची जी अन्न सुरक्षा कायदा आहे, त्या अंतर्गत तुम्हाला माहिती की 3 रुपये 2 रुपये आणि 1 रुपये किलोनं या ठिकाणी धान्य वाटपासंदर्भातली योजना आहे की 3 रुपये 2 रुपये जी आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तांदूळ या ठिकाणी 3 रुपये किलोने आपल्याला मिळतो, तर गहू 2 रुपये किलोने मिळतं, तर 1 रुपये किलोने ते भरड धान्य म्हणजे आपण त्याला काय म्हणतो डाळ वर्गीय जे पिकं आहे ते 1 रुपये किलो दराने आपल्याला मिळतात. म्हणजे ही अन्न सुरक्षा विधेयक जे आहे, ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2013 ते पाहिजे ते आपलं पडा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक जे 2013चं आहे, त्यानुसार आपल्याला हे 3 रुपये 2 रुपये एक माफक दरामध्ये अन्न या ठिकाणी रेशन कार्डच्या द्वाराने गरीब कष्टकरी शेतकरी यांना हे मिळत आहे. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की अन्न सुरक्षा वितरण जे आहे ते मोफत करण्यात आलं होतं. मागचे 3 महिने लॉकडाऊनमुळे या ठिकाणी कष्टकरी शेतकऱ्यांना काम करता आलं नाही, हाताला काम नव्हतं, त्यामुळे पैसा नव्हता, किंवा त्यासाठी या ठिकाणी देशातील सर्व जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी त्यांनी अन्न सुरक्षा म्हणजे ज्यांचं रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी मोफत अन्न पुरवठ्याने किंवा अन्नधान्य पुरवण्याचं काम केंद्र सरकार राज्य सरकारांनी केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती की 3 रुपये किलो तांदूळ 2 रुपये किलो गहू आणि 1 रुपये किलो ही दाळवर्गीय जे आहेत भरड धान्य, ते तुम्हाला आपल्याला या अन्न सुरक्षा विधेयकांतर्गत मिळतं. तेच धान्यामुळे आता कसं असतंय, अन्न वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून येते, अन्न वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून येतो, अफरातफर आढळून येते. त्यामुळे एक पारदर्शकता आणि जलदता येण्यासाठी आता बऱ्याच वेळेस काय होतं, अन्न जे रेशन दुकान असतात त्या रेशन दुकानावर बोगस कार्ड पण असतात. बोगस कार्ड या ठिकाणी हजारो बोगस कार्ड विचारून ते बोगस कार्ड जे आहेत रेशन कार्ड तयार करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफर केली जाते. त्याला रोखण्यासाठी हे 10 अंकी रेशन कार्ड या ठिकाणी निर्माण करतात. ते पूर्ण 10 डिजिटल स्वरूपाचे आले असेल. तुम्हाला सांगणार आहे मी की बाबा ते POS म्हणजे पॉईंट ऑफ सेल हा जो स्मार्ट कार्ड आहे त्याला पण या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. तर ह्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश तुम्हाला सांगतो की कोणताही रेशन कार्ड धारक म्हणजे ज्याच्याकडे रेशन कार्ड धारक आहे तो म्हणजे तो BPL खाली आहे, त्यास कोणत्याही राज्यात रेशन कार्ड डेपोवर म्हणजे रेशन कार्डवर त्याला धान्य मिळू शकते. म्हणजे ज्याच्याकडे हे रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड धारक आहे, त्यांना अन्न सुरक्षा कायद्यानुसार एक रेशन कार्डच्या अंतर्गत या ठिकाणी देशातील कोणत्याही राज्यामध्ये त्याला या ठिकाणी हा रेशनचा किंवा अन्न सुरक्षेचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर समजा एखादा माणूस महाराष्ट्राचा कामगार म्हणून काम करतो आणि तो परंतु तो परप्रांती आहे, त्याच्याकडे समजा रेशन कार्ड तिकडचं आहे, उत्तर प्रदेशचा रेशन कार्ड आहे, तर तो हिथं सध्या आतापर्यंत तो हिथल्या रेशन कार्डचा तो लाभ घेऊ शकत नव्हता. तर आता ह्या स्कीममुळं म्हणजे 1 नेशन 1 रेशनमुळं की या ठिकाणी कोणत्याही कोपऱ्यातला असेल तो त्या ठिकाणी त्याला आपल्याला रेशन कार्ड म्हणजे धान्य या ठिकाणी त्याला मिळू शकते. तर ही 1 जूनला तुम्हाला सांगितलं की 1 जून 2020ला सुरू झालेली आहे. प्रायुक्त म्हणजे पहिल्यांदा आहे, प्रथम 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू झाले. मार्च 2021 पर्यंत ही 21 राज्यामध्ये बाकीच्या राहिलेल्या राज्यामध्ये सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे. तर 2019-20 अर्थसंकल्पामध्ये ह्याच्या संदर्भात घोषणा केली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी.
तर हे 10 अंकी तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की आधार कार्ड मध्ये किती क्रमांक किती अंकाचा या ठिकाणी रेशन कार्ड आहे। तर याच्यामध्ये उद्देश बघा, देशातील कोणताही रेशन कार्ड धारक कोणत्याही राज्यामध्ये जाऊन रेशन खरेदी करू शकतो। आता ह्याच्यामध्ये बघा, या योजनेचा लाभ या योजनेच्या लाभार्थ्याची ओळख या योजनेच्या लाभार्थ्याची ओळख ही त्याच्या या ठिकाणी रेशन कार्ड त्याच्या जी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक जी आहे यंत्रणा त्या यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्याचंच नाव आहे की त्यांनी दिले बघा की पॉइंट ऑफ सेल, जी मशीन आहे पॉइंट पॉस त्याला पॉस असे म्हणतात की पॉइंट ऑफ सेल या मशीनच्या माध्यमातून धान्याची वितरण करण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। की पॉइंट ऑफ सेल जी मशीन आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बाबा कोणत्या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साधनानं या ठिकाणी लाभार्थीला या ठिकाणी अन्नधान्य किंवा धान्याचं वाटप करण्यात येतं, तर पॉइंट ऑफ सेल। तर या ठिकाणी पोईंग ऑफ सेल जी आहे ते या अंतर्गत बघा 15 ऑगस्ट 2019 पासून गुजरात या ठिकाणी गुजरात महाराष्ट्र गुजरात त्याचबरोबर आंध्र प्रदेश तेलंगणा या जोडीच्या राज्यांना या ठिकाणी धान्य वितरणाची सोय करण्यात आलेली होती। तर 15 ऑगस्ट 2019 पासून पोईंग ऑफ सेलच्या अंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्र गुजरात आणि आंध्र प्रदेश तेलंगणा या दोन राज्यांमध्ये जोडीने धान्याची खरेदी करण्यात आली। म्हणजे महाराष्ट्र गुजरात कोणत्या एकमेकाच्या राज्याला इंटर करू शकतो, तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा एकमेकातील राज्यातील लोक या ठिकाणी धान्य खरेदी करू शकत होते। आता ही पोजिंग ऑफ सेल म्हणजे काय, तर यामध्ये बघा असे ठिकाण आहे जेथे ग्राहकांद्वारे वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी पेमेंट केले जाते। या ठिकाणी विक्री कर सुद्धा म्हणजे ठिकाण आहे ते, की हे जे ठिकाण आहे या ठिकाणाअंतर्गत तुम्ही या ठिकाणी ग्राहकांना वस्तू आणि सेवाची पेमेंट करू शकतात किंवा त्याचं खरेदी करू शकतात। आता पॉज एखादे बाह्य स्टोअर सुद्धा असू शकते की ज्याद्वारे पेमेंट करण्यासाठी कार्ड किंवा व्हर्च्युअल पॉइंट वापरण्यात येतो, कार्डचा या ठिकाणी सुद्धा वापर करण्यात येत होतो। म्हणजे फक्त लाभार्थीला पॉइंट ऑफ सेल संदर्भात लक्षात घेऊन घ्या की इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे की त्या माध्यमातून तुम्हाला धान्य खरेदी करता येतं। आता योजनेचे महत्त्व बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एक राष्ट्र एक वन नेशन वन रेशन कार्डचे या ठिकाणी उद्देश काय आहे किंवा महत्त्व काय आहे। तर या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगितलं की देशातील नागरिकांना एका रेशन कार्डवर संपूर्ण देशामध्ये कुठेही रेशन उपलब्ध आहे। महत्त्वाचं आहे की बाबा या अंतर्गत तुम्हाला देशातील कोणत्याही राज्यामध्ये अन्न स्वस्त धान्य या ठिकाणी खरेदी करता येऊ शकतं। त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम जो आहे 2013चा, या अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना या ठिकाणी धान्याची उपलब्धता निश्चित करण्यात येईल। म्हणजे धान्य आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबा देशाला किती अन्नधान्य लागतं आहे, प्रॉपर कोणत्या राज्याला किती अन्नधान्य लागतं, कोणत्या जिल्ह्याला किती अन्नधान्य लागतं, ह्या अंतर्गत सुद्धा एक निश्चिती करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे हे वन नेशन वन कार्ड। यामध्ये तुम्हाला सांगितलं की आता ह्याच्या माध्यमातून जे गरीब आहेत, गरीब असतील, मजूर असतील, रोजगार व इतर कारणाने एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित झालेले लोक सार्वजनिक वितरणाचा या ठिकाणी या व्यवस्थेचा या ठिकाणी फायदा घेऊ शकतात। म्हणजे या ठिकाणी गरीब मजूर त्याने रोजगारासाठी स्थलांतरित होणारे जे लोक आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा फायदा या ठिकाणी घेऊ शकतात असे या लक्षात येतं। आता ही यंत्रणा जी आहे ते पूर्णतः ऑनलाईन पद्धती प्रक्रिया आहे। म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील। तुमच्या नावाचा समजा तुमच्या कार्डचा गैरफायदा पण या ठिकाणी घेता येणार नाही। तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे। तुम्हाला मगच सांगितलं की बाबा आता फक्त 20 राज्यामध्ये ही योजना लागू केली होती, आता ते मार्च 2021 पर्यंत की देशातील सर्व राज्यामध्ये सर्वत्र या ठिकाणी ही योजना लागू करण्यात येणार आहे आगामी काळामध्ये। आता योजनेतून काय फायदा होईल, आता ही योजना तुम्हाला सांगितलं की प्लॅटफॉर्म योजना आहे, पंतप्रधान मोदींची ही महत्वाकांक्षी योजना आहे। त्याचबरोबर अन्न सुरक्षा विधेयक सुद्धा मागच्या UPA 2 म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी जी होती 2 जे UPA
युपीए 2 जे गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंटची ही सुद्धा योजना महत्वाकांक्षी होती 2013 ची, की त्यांच्या माध्यमातून म्हणजे अन्न सुरक्षेच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी कष्टकरी असतील, गोरगरीब असतील, जनता दारिद्र्य रेषेखाली असेल, कोणीही उपाशीपोटी या ठिकाणी झोपता कामा नये, त्या सर्वांना स्वस्तामध्ये आणि माफक दरात या ठिकाणी अन्न मिळावं असा ह्या अन्न सुरक्षेचा उद्देश होता. आणि तो उद्देश आता या ठिकाणी आपल्याला सफल झालेला दिसून येतो, कारण वन नेशन वन रेशन कार्डच्या माध्यमातून या योजनेला एक पारदर्शकता आलेली आहे. भ्रष्टाचार या ठिकाणी बंद होणार असून पारदर्शक किंवा या ठिकाणी जे गरजूला गरजू ज्याला जितकं अन्न लागणार आहे तितकंच अन्न या ठिकाणी किंवा धान्य मिळणार आहे. आता ह्याचा सर्वात मोठा फायदा ह्यांना गरीब जनतेला होणार आहे. बाबा ज्यांना अन्नधान्यासाठी अन्नधान्य कमतरता आहे किंवा ज्यांच्याकडे भांडवलाची कम पैसा कमी आहे अशी गरीब जनता आहे त्या गरीब लोकांना या ठिकाणी ह्या योजनेचा वन फायदा होणार आहे. तसेच जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतात, बरोबर आहे, कामासाठी असेल, व्यवसायासाठी असेल किंवा रोजगार यांसाठी असेल, जे लोक स्थलांतरित होतात त्यांच्यासाठी ही सुद्धा योजना अतिशय चांगली आहे, ज्या माध्यमातून त्यांना हे स्वस्त मधलं रेशन या ठिकाणी मिळू शकतं. त्याचबरोबर आहे, आता तुम्हाला असं मगच सांगितलं की बाबा रेशन बोगस लाभार्थी लावून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रेशन दुकानावर भ्रष्टाचार होतो. आता ह्या डिजिटल किंवा ऑनलाईन कार्डमुळं किंवा ऑनलाईन व्यवहारामुळं या ठिकाणी तुम्हाला बनावट आणि डुप्लिकेट जे रेशन कार्ड आहे त्याला बहुतांश ठिकाणी या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसणार आहे. त्यामुळं गरिबांना फायदा होणार आहे, जे स्थलांतरित रोजंदारी करणारे आहेत त्यांना पण या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याचबरोबर की पारदर्शकता येणार आहे आणि बनावट रेशन कार्ड जे आहे ते बनावट रेशन कार्डचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार थांबणार आहे. या ठिकाणी तुम्ही जे कमेंट पण करत जावा. पाटील जे आहेत, त्यानंतर देशमुख जे आहेत, तुम्ही कमेंट करत जावा. कमेंट केल्यानंतर मला त्या गोष्टी लक्षात. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी की आपण जे 10,000 मेगा टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत ते तुम्ही मिस करू नका, कारण प्रश्न अतिशय दर्जेदार मी काढणार आहे आणि प्रत्येक विषयाचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहे. इकॉनॉमिक्स, सायन्स, पॉलिटी असेल, त्यानंतर तुमचं जिओग्राफी असेल आणि करंट अफेअर्स, हे 5 विषय, जे 5 सब्जेक्टचे 2,000 म्हणजे 10,000 प्रश्न तुमच्याकडे मी घेणार आहे. फुल टू प्रॅक्टिस करणार आहे, फक्त सकाळी 2 तास, सकाळी 1 तास, संध्याकाळी फक्त तुम्ही 2 तास वेळ द्यायचा आहे मला. 2 तासामध्ये तुमच्या आपण परफेक्ट या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात प्रश्नांची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहे. तुम्ही जास्त जास्त मित्रांना पण सांगा की बाबा ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत म्हणून. तसेच आता ह्या तुम्हाला सांगितलं की रेशन कार्ड जे आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. आता ह्याचा फायदा काय होणार आहे की बाबा रेशन कार्ड आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यानंतर पॉईंट ऑफ सेल, जे पॉईंट ऑफ सेल आहे मशीन, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्याबरोबर POS जे आहे पोईंग ऑफ सेल म्हणजे ठिकाण, मशीनच्या माध्यमातून धान्याचा वाटप करणारी यंत्रणा लवकरच सुरू होणार आहे. म्हणजे जवळपास आता सुरू झालेले आहे, पॉईंट ऑफ सेल तर सुरू झालेलं आहे, परंतु ह्या सर्व म्हणजे यांत्रिक पद्धतीने किंवा ऑनलाईनच्या पद्धतीने या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या ठिकाणी जी करप्शन आहे किंवा पारदर्शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणली जाणार आहे. आता बघा तुम्ही जे PO पॉईंट ऑफ सेल जे आहे, तुम्हाला मी मागे सांगितलं की अजून जवळपास 85% लोक आधार कार्डशी आणि पॉईंट ऑफ सेलशी या ठिकाणी जोडलेले आहेत. म्हणजे 85% लोकांची या ठिकाणी जोडणी झालेली आहे. आता बघा राज्यामध्ये बघा 22 राज्य आणि 100% POC मशीन्स बसवण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास बहुतांश ठिकाणी या ठिकाणी जवळपास 85%, 80-85% या ठिकाणी हे प्रोसेस पूर्ण झाले आहे. आगामी म्हणजे मार्च 2021 पर्यंत ह्या योजनेचा फायदा खऱ्या अर्थाने या ठिकाणी पारदर्शक येण्यामध्ये मदत होणार आहे. आता बघा गव्हर्नमेंट या ठिकाणी बहुतांशी काय निर्णय जे आहे ती चांगल्या प्रकारे करत आहे. आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन प्रोसेस सुरू झाल्यामुळे ना करप्शन कमी झालेलं आहे. आता तुम्हाला माहिती डीबीटी एक संकल्पना आहे, तुम्हाला माहीत असेल DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, बँकेमध्ये वापरलं जातं. जे समजा मनरेगा योजना आहे. आता मनरेगा योजना काय होत होतं पूर्वी, की मनरेगा समजा 200 रुपये जर त्यांची ती ही हजेरी असेल किंवा त्याची रोजंदारी असेल किंवा 100 रुपये रोजंदारी असेल तर त्यांना काय करायचं, बोगस या ठिकाणी बोगस लाभार्थी दाखवून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ते गुत्तेदार असायचे, कॉन्ट्रॅक्टर असायचे, ते कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी पैसा खायचे,
परंतु डीबीटी मुळे काय झालंय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्टली बेनिफिशियली म्हणजे लाभार्थी आहे त्याला हे ट्रान्सफर होणार आहे, हस्तांतरित होणार आहे. म्हणजे समजा आता मनरेगातून समजा तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटने 100 रुपये टाकले तुमच्यासाठी, तुम्ही समजा 100 दिवस 10 दिवस काम केले आणि तुम्हाला 100 रुपये हजेरी, म्हणजे 1000 तुम्हाला समजा मिळणार आहेत मनरेगाच्या अंतर्गत, तर तुम्हाला तुमच्या डायरेक्ट 1000 रुपये ते तुम्हाला डीबीटी अंतर्गत तुमच्या जनधन खात्यामध्ये जोड टाकण्यात आता येतं. ते तर पूर्वी कसं असायचं की गुत्हेदार काय करा, तुम्ही समजा 10 दिवस काम केले बरोबर आहे, तर गुत्हेदार काय म्हणायचा, मी तू 15 दिवस काम केले म्हणून सांग सांग सही कर आणि बाकीचे 500 रुपये या ठिकाणी तो गुत्हेदार खायचा. तर तो 1000 रुपये तर लाभार्थ्याला मिळालेच, पण जे 500 रुपये एक्स्ट्रा होते ते शासनाचे जायचे. मग ह्यामुळं डीबीटीमुळं किंवा ऑनलाईनमुळं आता पॉईंट ऑफ सेलमुळं मोठ्या प्रमाणामध्ये ह्यामध्ये करप्शन जे भ्रष्टाचार आहे ते कमी होणार आहे, त्याचबरोबर आणि पारदर्शकता सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणार आहे. माझं सांगण्याचे एकच तात्पर्य की शासनाच्या जेवढ्या काय स्कीम आहे, ज्या शासनाचे आता ऑनलाईन ट्रेडिंग सुरू केलं आहे, ऑनलाईनच्या आता बघा तुम्ही ऑनलाईनच्या फायदे, समजा आता ऑनलाईन परीक्षा जी आहे त्या ऑनलाईन परीक्षेचे तोटे आहेत मान्य मला, की महापोर्टलमध्ये बाबा मास कॉपी झालेली आहे, त्यामध्ये मार्काची अफरातफर झालेली आहे असं आपण समजू शकतो. परंतु कसं आहे माहिती का, की ऑनलाईन परीक्षेमुळे तुम्हाला तात्काळ रिझल्ट लावता येतील, म्हणजे तुमचे रिझल्टचे जे किंवा तुम्हाला जी गव्हर्नमेंटच्या जागा भरणार आहे त्याची स्पीड वाढेल बरोबर आहे. आता समजा MPSC 2-2 वर्ष लावतं, 1.5-1.5 वर्ष लावतं एका परीक्षेला, समजा पूर्वपरीक्षा झाली की ते 6 महिन्यानंतर मुख्य परीक्षा होणार, त्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचे रिझल्ट लागणार, पुन्हा इंटरव्ह्यू होणार, फिजिकल होणार. आता PSI म्हणलं तर तुम्हाला PSIला 1.5-2 वर्ष लागतात किंवा कमीत कमी 1.5 वर्ष तर लागतो बरोबर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचा चांगला फायदा म्हणजे काय, फास्ट स्पीडली होणार आहे वेळेमध्ये. फक्त त्याच्यामध्ये ती तांत्रिक बाबी आहेत किंवा मास कॉपी असेल किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, ह्या जर गोष्टी आपण तांत्रिक दृष्ट्या जर मजबूत झाल्या तर ऑनलाईन परीक्षा आपल्याला फायदेशीर आहे, फायदेशीरच ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय की अनअकॅडमीच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली की तुम्हाला गावामध्ये बसून तुमच्या घरामध्ये बसून सुद्धा चांगल्या चांगल्या लोकांचे या ठिकाणी लेक्चर पाहता येणार आहे. आता बघतो तुम्ही, मी गेली 10 वर्षे स्पर्धा परीक्षामध्ये पुस्तकाचं लिखाण काय करतो, पण 2019 पासून मला हे अनअकॅडमी अप्रोच करत होते की सर तुम्ही या बाबा या शिकवा, परंतु आज त्यांनी खूप मोठं मानधन देऊन मला या ठिकाणी हायर केलं. तसंच महाराष्ट्रातील जे मोठे मोठे व्यक्ती आहेत ज्यांचं टीचिंग चांगलं आहे, ज्यांचं अभ्यास चांगला आहे, किंवा जे जे लोक स्पर्धा परीक्षेमध्ये डिव्होशन देऊन किंवा प्रामाणिकपणे या ठिकाणी टीचिंग करतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी अनअकॅडमीने हायर केलेलं आहे. त्याचा फायदा आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. घर बसल्या तुम्हाला फक्त तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे, तुमच्या मित्रांना सांगणे गरजेचं आहे की बाबा हे उपक्रम सुरू आहेत, तरच तुम्हाला त्या मित्रांना फायदा होईल, त्यांचा पण फायदा होईल, जसं तुम्हाला फायदा होणार आहे तसं त्यांना मित्रांना पण तुम्ही फायदा करणं तुमच्या हातामध्ये आहे. तर बघा आता ह्या अन्न सुरक्षा अधिनियम जो आहे तो अतिशय महत्त्वाचा, मागच्या सरकारने हा प्लॅटफॉर्म म्हणजे अतिशय जी UPA 1 UPA 2 सरकार होतं त्यांनी ही महत्वाकांक्षी योजना होती, जी गोरगरीब जनता आहे कष्टकरी जनता आहे त्यांना स्वस्तामध्ये धान्य या ठिकाणी मिळण्यासाठी संदर्भातलं ही अन्न सुरक्षा अधिनियम आहे. तर ह्याच्यामधून बघा ह्या कायद्यामध्ये आता ह्याच्यामध्ये सदस्यते, आता तुम्ही अन्न सुरक्षेचा सदस्यचा डाटा जर पाहिला तर 36 राज्य जे आहेत आपले सर्व राज्य, म्हणजे आता जम्मू काश्मीर वेगळं झालेलं आहे, तर ही संपूर्ण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहे, आता तुम्ही बघा 28 राज्य आणि प्लस 8 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत बरोबर आहे. त्यामध्ये आता जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश केलेला आहे, आणि त्याचबरोबर दीव आणि दमन आणि दादरा नगर हवेली हे जे 2 होते केंद्रशासित प्रदेश त्यांना आता एकच केलेले आहे त्यांनी, म्हणजे या ठिकाणी 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी समावेश झाले. 36 राज्य केंद्रशासित प्रदेशचा जो लाभार्थीचा डेटा आहे ना, डेटा या ठिकाणी अपडेट करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तसेच 28 राज्य तुम्हाला म्हणलं की 28 राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये अन्नधान्याचे वाटप ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे, म्हणजे जो डाटा आहे तो या ठिकाणी ऑनलाईन आहे. त्याचबरोबर 18 राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा अन्न पदार्थाच्या पुरवठ्यामध्ये पूर्णपणे शृंखलेत संगणीकृत केलेला आहे,
म्हणजे बहुतांश राज्यामध्ये या ठिकाणी संगणीकरणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर रेशन कार्डला आधार लिंक करण्याचं प्रमाण 100% रूपाने जोडलं जाणार आहे. सध्या ते जवळपास 80% प्लस या ठिकाणी झालेलं आहे. आधार कार्डला जोडण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण झालं आहे रेशन कार्ड. आता ही जी आहे उत्तमरित्या, आता ह्याच्यामध्ये बघा फायदा तुम्हाला काय होणार आहे की उत्तम लक्ष व अन्नधान्याची चोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आहे अन्न सुरक्षेच्या माध्यमातून. की हे ऑनलाईन प्रोसेस केल्यामुळं तसंच दिशेने प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण DBT बघा तुम्हाला सांगितलं की बाबा आता इथून पुढं जे आहे ना, आता समजा तुमच्या घरामध्ये समजा एक रेशन कार्ड आहे, तुम्हाला महिन्याला किती समजा दोन समजा तो महिन्याला तुम्हाला 30 किलो टोटल सगळं 30 किलो अन्नधान्य मिळणार आहे, बरोबर आहे. त्यामध्ये समजा तांदूळ असेल, गहू असेल, त्यानंतर अन्न कडधान्य असेल, हे सगळं मिळून तुम्हाला 30 लाखात असेल, तर आगामी काळामध्ये तुम्हाला डायरेक्ट ते 30 किलो तुमच्या तुमच्या नावाने घरामध्ये म्हणजे तुमच्या नावाने या ठिकाणी फिक्स राहणार आहे, ते म्हणजे तुम्हाला पोचणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष लाभार्थी जे आहे ना DBT डायरेक्ट बेनिफिटली ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या ह्या ट्रान्सफर होणार आहे तुमच्यासाठी. ती त्यासाठी ही सर्व ऑनलाईन यंत्रणा आहे ती आपल्या सर्वांना फायदेशीर ठरणार आहे. नॅशनल फूड पॉलिसी ऍक्ट जो आहे त्यानंतर बघा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आहे, अधिनियम जो आहे राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम 2013 त्याअंतर्गत तरतुदी या ठिकाणी दिल्या त्यांनी थोड्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम जो आहे 2013 अंदाजे भारतातील 2/3 म्हणजे जवळपास 1.2 अब्ज 1.2 अब्ज या ठिकाणी लोकांना अनुदानित धान्य प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे. म्हणजे या ठिकाणी बघा देशातील बहुतांश म्हणजे जवळपास 75 ते 80% 75 ते 80% लोकांना या ठिकाणी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ देण्याचा उद्देश आहे. आता हे बघा 22 डिसेंबर या ठिकाणी 22 डिसेंबर 2011 रोजी या 11 रोजी म्हणजे 22 डिसेंबर 2011 ही संसदेमध्ये सादर करण्यात आलं, तर 5 जुलै 2013 5 जुलै 2013 मध्ये या ठिकाणी हे 5 जुलै 2013 मध्ये राष्ट्रपतीकडून आदेश काढण्यात आला व 12 सप्टेंबर 2000 कायद्यामध्ये याचं अधिनियम सुरू झाला, म्हणजे कायद्यामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. तर 12 सप्टेंबर तर या ठिकाणी 10 डिसेंबर 2013 रोजी हा कायदा अधिसूचित मध्ये या ठिकाणी 10 डिसेंबर 2013 या ठिकाणी लागू करण्यात आला. म्हणजे सांगायचा प्रयत्न काय तुम्हाला की अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशामधील जवळपास 2/3 या ठिकाणी जनतेला स्वस्त धान्याचा या ठिकाणी लाभ होणार आहे, की ज्यामुळे भूकबळी आहे, त्यानंतर कुपोषण आहे, कुपोषण भूकबळी अशा प्रकार, किंवा शेतकरी आत्महत्या असतील, किंवा मग मजुरांच्या अन्नाच्या समस्या असतील, उपासमार असेल, ह्या सर्व समस्यांना या ठिकाणी मात करण्यासाठी अतिशय माफक दरामध्ये स्वस्तामध्ये म्हणजे काय की 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू व 1 रुपये किलो भरड धान्य या माफक दरामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न या अन्न सुरक्षा अधिनियम नॅशनल फूड या ठिकाणी सिक्युरिटी अधिनियम अंतर्गत करण्यात आलेला आहे. आता या अंतर्गत तरतुदी खालीलप्रमाणे आहेत बघा की बाबा लक्षित. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली आहे त्याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये 75%, म्हणजे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा आता ग्रामीण भागाला त्यांनी प्रायोरिटी दिलेली आहे की ग्रामीण भागामध्ये 75% व शहरी भागामध्ये 50% माफक दरामध्ये अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बघा तुम्हाला सांगितलं की अतिशय माफक दरामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागातला त्यांनी प्रायोरिटी दिली 75%, ग्रामीण भाग 75% व शहरी भाग 50% या ठिकाणी हा लाभ देण्यात येणार आहे. तर पात्र कुटुंबांना जे बाबा ह्या लाभार्थीसाठी पात्र आहे, आता हे म्हणजे 5 किलो बघा 5 किलो त्यांना प्रत्येक महिन्याला 5 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने, 2 रुपये किलो दराने 5 किलो गहू व 5 किलो डाळी या ठिकाणी 1 रुपये किलो दराने
या ठिकाणी 5 त्रिक 15 15 किलो तुम्हाला अन्नधान्य या ठिकाणी महिन्यामध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर अंत्योदय अन्न योजना जी आहे त्यामध्ये सामील कुटुंबांना प्रति प्रति म्हणा 35 किलो 35 किलो किलोग्राम या ठिकाणी धान्याचा सुद्धा अंत्योदय अंतर्गत लाभ येणार आहे. अधिनियम, आता बघा अधिनियम लागू 365 दिवसाच्या कालावधीसाठी लक्षित करण्यात आलाय. म्हणजे हा फक्त सीझनेबल नाही किंवा 2 महिने वर्षातून 6 महिने किंवा संकटाच्या काळातच असंच नाही, तर 365 दिवस तुम्हाला ह्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जे लाभार्थी कुटुंब आहे त्यांना या यांचा लाभ मिळणार आहे. अशा रीतीने हे महत्वाचे आहे. त्याचबरोबर ह्या म्हणजे दिलंय बघा त्यांनी की बाबा गर्भवती जे माता आहेत, गर्भवती माता असेल त्यांना विशेष स्तनदा माता असतील, महिला असतील त्यांना त्यांना तसेच गर्भावस्थेमध्ये प्रसवच्या नंतर 6 महिन्यासाठी हा पोषणाचा जो पोषण जेवण दिले जाणार आहे. याशिवाय कर कमीत कमी 6,000 रुपये मातृत्व लाभ सुद्धा या ठिकाणी या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तर का तुम्हाला काय म्हणलं, स्तनदा माता गर्भवती जे असतील त्यानंतर स्तनदा माता ज्या असतील त्यांच्यासाठी सुद्धा 6 महिन्यानंतर प्रसवच्या नंतर 6 महिने या ठिकाणी हा पोषणाचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर कमीत कमी 6,000 रुपये तुम्हाला मातृत्व लाभ सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. आता वयाच्या 14 वर्षापर्यंत मुलांना पौष्टिक आहार व निर्धारित पौष्टिक मापदंडासह घरी रेशन दिले जाणार आहे. 14 वर्षापर्यंतच्या मुलांना या ठिकाणी अन्नधान्य पौष्टिक आहार या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर अन्न पदार्थ किंवा जेवण देण्यास असमर्थ असलेल्या लाभार्थींना त्या ठिकाणी भत्ता सुद्धा अन्न सुरक्षा भत्ता सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते अन्न पदार्थ व जेवण देण्यास असमर्थ असतात अशा लाभार्थींना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भत्ता अन्न सुरक्षा भत्ता सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा व राज्य स्तरावर तक्रार निवारण यंत्र म्हणजे काही अडचणी त्रुटी जर असतील त्या त्रुटी निवारण्यासाठी संदर्भात किंवा त्रुटी निवारण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला तक्रार निवारण यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे. त्याचबरोबर पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा आवश्यक तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. फक्त सांगायचा पर्याय तुम्हाला आहे की जे वन रेशन वन कार्ड आहे की गोरगरीब जे आहेत स्थलांतरित आहेत बरोबर आहे त्यांच्यासाठी ही आहे योजना आहे प्लॅटफॉर्म योजना केंद्रीय अन्न केंद्रीय ग्राहक संरक्षण सार्वजनिक वितरण मंत्रालय जे आहे त्यांच्या अंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मंत्री आहेत केंद्रीय अन्न केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक वितरण मंत्री जे आहेत ते रामविलास पासवान आहेत. तर परत एकदा आपण एक त्याचा रिव्हिजन करू की वन नेशन वन रेशन कार्ड काय आहे. 1 जून 2020 रोजी ही सुरू झालेली आहे. प्रथम 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मार्च 2021 पर्यंत 28 घटक राज्य आणि 28 केंद्रशासित प्रदेशांना ही घोषित म्हणजे तोपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 2019-20 च्या बजेटमध्ये हे जी घोषणा केली होती पंतप्रधान मोदी यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे, अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. जसं मेक इन इंडिया आहे, स्मार्ट सिटी योजना आहे, तसंच वन नेशन वन रेशन हे सुद्धा एक महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान मोदी यांची आहे. तर याचा उद्देश काय आहे, तर कोणते रेशन कार्ड धारक आहे जो देशामधील कोणत्याही भागामध्ये जरी गेला तरी कोणत्याही प्रांतात जरी गेला तरी हा अन्न जे स्वस्त धान्य दुकान आहे तर स्वस्त धान्याचा या ठिकाणी लाभ मिळणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. आता बघा लाभार्थ्यांची ओळखपत्र त्याला सर्वात 10 अंकी जो कार्ड ही एक राहिला पॉईंट आपला की जो लाभार्थी आहे त्याला लाभार्थ्याला 10 अंकी रेशन कार्ड देण्यात येणार असून त्याच्यामध्ये पहिले 2 अंक जे आहे त्याच्या राज्याचे असणार आणि 2 नंतरचे 2 अंक आहेत ते त्याचं आधार क्रमांक किंवा ते रेशन कार्ड नंबर या ठिकाणी असणार आहे. योजनेनंतर पॉईंट ऑफ सेलच्या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला वितरण व्यवस्था जलद आणि पारदर्शक माध्यमातून करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट 2019 पासून ही योजना जी आहे 15 ऑगस्ट 2019 पासून ही योजना महाराष्ट्र गुजरातील लोकांसाठी होती, तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन इंटर जोडून येणाऱ्या राज्यांसाठी सुद्धा केली होती. त्याचबरोबर
देशातील नागरिकांना एक रेशन कार्डवर संपूर्ण देशात. हॅलो, हां नमस्कार, जरा लेक्चरमध्ये मी नंतर फोन करतो तुम्हाला. हां सॉरी, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा जी आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा देऊन त्यानंतर्गत सर्व लोकांना धान्याची उपलब्धता या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर जे गरीब मजूर रोजंदारी आहेत, कारखाना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या लोकांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. धान्य वितरण व्यवस्था ही पूर्णतः ऑनलाईन असणार आहे, तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. तसेच मार्च 2021 पर्यंत सर्वत्र देशभरामधील सर्वत्र या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर योजनेचा फायदा हा गरीब असतील, त्यानंतर शिफ्टिंग म्हणजे स्थलांतरित जे आहे त्यांना या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर बनावट रेशन कार्डला या ठिकाणी पायबंद येणार आहे. पॉइंट ऑफ सेलच्या माध्यमातून तुम्हाला धान्याचे वाटप होणार आहे. पॉइंट ऑफ सेलच्या जवळपास आता 85% कार्डधारक तयार झाले आहेत. 22 राज्यांमधील 100% या ठिकाणी पॉइंट ऑफ सेल मशीन बसवण्यात आलेल्या आहेत. अन्न सुरक्षा विधेयक सांगितलं तुम्हाला की जे 36 राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे त्यांचा डेटा या ठिकाणी कलेक्ट झालेला आहे. सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला जवळपास 71% लोकांना या ठिकाणी रेशन कार्डचं काम पूर्ण झालेलं आहे. हे अन्न सुरक्षा विधेयक हे सांगितलं तुम्हाला की अन्न सुरक्षा जे आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आहे तो युपीए दोन सरकारचा महत्वाकांक्षी होता. तर त्या अंतर्गत शहरी भागातील जे 50% लोकांना व ग्रामीण भागातील शहरी भागातील 50% व ग्रामीण भागातील या ठिकाणी 75% लोकांना या ठिकाणी अन्नधान्याचं वाटप स्वस्त धान्यामध्ये. आता 5 किलो बघा, तांदळाचा दर 3 रुपये, गव्हाचं 2 आणि जड धान्याचा 1 रुपये असा हा दर आहे. अंत्योदय योजनेचा पण या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला की वन नेशन वन रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब जनता आहे, गोरगरीब आहेत किंवा स्थलांतरित आहेत त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे आणि शासनाने ती सुरू केलेली आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न येऊ शकतात, त्या दृष्टिकोनातून आहे आपण ह्याचा विचार केलेला आहे. तर स्पर्धा परीक्षा या ठिकाणी अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता मित्रांनो की इको तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं होतं की आपल्या आगामी काळामध्ये की कशा प्रकारे आपल्याला प्लॅनिंग करायची आहे त्या पण गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या होत्या. हां फॉरेस्टमध्ये असेल. हां तर मित्रांनो हे जे आहे तर तुम्हाला मी कोर्स सांगितला की आपला जो कोर्स आहे तो फ्री ऑफचा कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला मी 10,000